एक मोठी बातमी, महापोर्टलला स्थगिती देण्याचा सरकारचा निर्णय असल्याची माहिती समोर येते आहे। महापोर्टलमधल्या त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिलेले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापोर्टलला काही काळ स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत। विद्यार्थ्यांसह अनेकांनी परीक्षेचं पोर्टल बंद करण्याची विनंती केली होती। आज उद्धव ठाकरे यांनी त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे। तर महापोर्टलला स्थगिती देण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतलेला आहे। महापोर्टलमधल्या त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आला आहे। ऑनलाईन परीक्षांमध्ये अचानक हे महापोर्टलमधले काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ऑनलाईन परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर हे महापोर्टल बंद करावं अशी मागणी केली जात होती। आणि त्यानंतर महापोर्टलमधल्या या काही त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महापोर्टलमधल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं आणि त्यानंतर महापोर्टलला स्थगितीच मिळावी अशी मागणी केली जात होती आणि आता या त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी महापोर्टल बंद करण्याचे काही काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत। विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये महापोर्टलमध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या आणि यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं। त्यानंतर हे ऑनलाईन परीक्षा आणि महापोर्टल बंद करावं अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा एक निर्णय घेतलेला आहे। यामध्ये महापोर्टलला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्रुटी दूर होईपर्यंत ही स्थगिती कायम असणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत। अधिक माहितीसाठी अक्षय कबाडी आपल्यासोबत आहेत। अक्षय, महापोर्टल काही काळ स्थगित करण्यात आलेला आहे, उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे, काय अधिक माहिती आहे? या महापोर्टलच्या मार्फत ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत या परीक्षांना स्थगिती देण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की गेले अनेक वर्ष सातत्याने हे महापोर्टल जे सुरू झालं होतं परीक्षांसाठी यावर सातत्याने टीका होत होती, यामध्ये भ्रष्टाचार होते असा आरोप देखील झाला होता। ह्या परीक्षा बंद व्हाव्या, महापोर्टलच बंद व्हावं अशी मागणी होत होती। नवीन सरकार आल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा हीच मागणी करण्यात आली होती की हे जे महापोर्टल चालू आहे हे बंद करावं, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी मागणी केली होती। अनेकांनी त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती। मागच्याच आठवड्यात जेव्हा अधिवेशन चालू होतं तेव्हा सुप्रिया सुळे यांनी देखील हीच मागणी केली होती। त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्या बैठकीनंतर असा निर्णय घेण्यात आलेला आहे की या महापोर्टल मार्फत होणाऱ्या ज्या त्रुटी आहेत, या महापोर्टलमध्ये त्रुटी आहेत त्या जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्या किंवा त्यांना स्थगिती देण्यात यावी असे आदेश जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी दिलेत। याचा परिणाम म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये पशुसंवर्धन विभागाची एक मोठी परीक्षा आहे, ती परीक्षा सुद्धा आता स्थगित करण्यात आलेली आहे, तोपर्यंत या परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर आताची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे महापोर्टलमधल्या होणाऱ्या परीक्षांना आता स्थगिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। काही तांत्रिक कारणांमुळे महापोर्टलमधल्या परीक्षा जेव्हा होत होत्या तेव्हा काही त्रुटी समोर आल्या होत्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं आणि त्यामुळे हे महापोर्टल बंद करावं अशी सुद्धा मागणी करण्यात येत होती। त्यामुळे आता या महापोर्टलमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्रुटी दूर होईपर्यंत महापोर्टलला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत। महापोर्टलमधल्या त्रुटी दूर होईपर्यंत आता ही स्थगिती कायम असणार आहे।